गेल्या महिन्यात नाशिकच्या सिन्नर येथील नांदूर शिंगोटे या गावात दरोड्याचे प्रकार घडले होते. या दरोड्यामधील सहा आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल नाशिक ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे. जवळपास पाच घरांमध्ये त्यांनी दरोडा टाकला होता. त्यापैकी दोन घरांमध्ये त्यांनी लोकांना मारहाण करत त्यांच्याकडे दागिने असा एकूण 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या सहा आरोपी व्यतिरिक्त विल्हेवाट लावणाऱ्या एका आरोपीला देखील पकडण्यात पोलिसांनी यश आलं आहे. या सर्वांना नाशिक जिल्ह्यामधील चांदवड त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामधील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज भागातून पोलिसांनी अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक घरफोडी आणि मोटरसायकल चोरीची आणखी 4-5 गुन्हे उघड झाले आहेत. ज्यामध्ये 5,69,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे 5 मोटरसायकली आणि 8 मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर प्रत्यक्षात दरोड्यामध्ये सहभागी 6 आरोपींवर याआधी देखील जबरी चोरी दरोड्यांसारखे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर आरोपींच्या विरुद्ध जे रेकॉर्ड हाती आले आहे त्यांच्यावरून त्यांच्यावर मोक्का लावण्यासाठी पोलीस विचार करत असल्याचं पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. या सर्वांना नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज भागातून पोलिसांनी अटक केलेली आहे. यातले जे 3 आरोपी आहे हे रात्रीच अकलूज या ठिकाणाहून आम्ही अटक केल्यामुळं त्यांच्याकडून आणखी मुद्देमाल आणि आणखी गुन्ह्यांची कबुली आम्हाला मिळण्याची एक आशा आहे. आणि आरोपींच्या विरुद्ध जे रेकॉर्ड आतापर्यंत आमच्या हाती आले त्याच्यावरून यांना मोका लावण्याचा आम्ही विचार करतो. या गुन्ह्यामध्ये एकंदरीत 7 आरोपी आहेत. 6 जे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षपणे घटनास्थळी उपस्थित होते आणि यातला एक जो आरोपी आहे तो त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचं काम करायचं त्याला देखील आता अटक केलेली आहे. चांगली जी घरं आहेत यांची माहिती काढून त्यांनी अशा प्रकारे थोडीफार आगाऊ माहिती मिळून त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत. परंतु अगदी म्हणजे 100% अशाच घरामध्ये ते घुसलेत असं नाहीत. त्यांनी जी ब्रेक ओपन केलेली आणखी 3 घरं आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही मिळालेलं नाही. तर सर्वसाधारणपणे गावातली मोठी घरं आणि मग त्याच्या आजूबाजूला जे काही हाती लागेल अशा प्रकारे त्यांनी ह्या प्रकरणांना एक अंतिम स्वरूप दिलेलं आहे. न्यूज रिपोर्टर योगेश माळंकर, X9 मीडिया, सिन्नर.